बोला काय मागणी होती तुमची आणि मी आमान्य पाटील अध्यक्ष डॉक्टर सुभाष माने सांगू इच्छितो आपणाला आमचे 1 तारखेला N6 बौद्धव्याच्या समोर सभा आयोजित केली होती प्रस्तावित केली होती त्या परमिशनसाठी आमचे कार्यकर्ते शिडकोच्या पोलीस स्टेशनकडे गेले आणि दिवसभर चक्रा मारला त्यांनी पत्राची पोस्ट पण घ्यायला नकार दिला परमिशन दिली नाही आहे आणि त्यामुळे आम्ही सभा रद्द केली होती आणि नंतर NCOला आमचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी आमची राज्याची कमिटी आली कार्यकर्ते भेटले म्हणजे सभा घेतली नसताना आणि कुठल्याही नियमाचा नियमभंग केलेला नसतानासुद्धा आमच्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहे ही अतिशय गंभीर बाब आहे त्या PIवर कारवाई करा ही मागणी करण्यासाठी आम्ही CPकडे आलो होतो पण पोलीस आयुक्तांनी आम्हाला चौकशी करून कारवाई करतो असं आश्वासन दिलेलं आहे 8 दिवस आम्ही वाट बघणार आहोत 8 दिवसानंतर परत CPला भेटणार आहोत जर कारवाई नाही झाली तर विभागीय आयुक्तावर आम्ही मोर्चा काढणार आहोत मग PIवर कारवाई करण्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते कायदा पाळणारे आहोत केजरीवालचे कार्यकर्ते सगळे कायदा पाळणारे आहेत आम्ही फक्त नियमाचं पालन करूनच कुठली सभा घेतो की असं असतानासुद्धा PIनं आमच्याबरोबर अतिशय नॉन कोऑपरेशन केलं आहे चुकीची गोष्ट केलेली आहे ती गुन्हे परत घ्यावाची विनंती केलेली आहे 8 दिवसात जर अंमलबजावणी झाली नाही कारवाई झाली नाही तर विभागीय आयुक्तावर मोर्चा काढणार आहोत धन्यवाद.